अतिवृष्टीची मिळालेली मदत व पीक विम्याची आलेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना न देता ती रक्कम परस्पर शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात वळती केली जात असल्यामुळे व खात्याला होल्ड लावल्यामुळे चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी चांडोळ येथील बँक व्यवस्थापकास धारेवर धरत अक्षरशः एकेरी भाषेत चांगलेच झापले. इतकंच काय तर त्यांनी यावेळी मॅनेजरला माफी सुद्धा मागायला लावली. बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकाविरुद्ध अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या मनमानी व उद्धट वागणुकीबद्दल तक्रारी केल्या होत्या. शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मिळालेली मदत आणि पीक विम्याचे आलेले पैसे न देता त्यांचे पैसे शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे परस्पर कर्ज खात्यात जमा केले जात होते, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. शेतकऱ्यांनी शेवटी याची तक्रार आमदार श्वेता महाले यांच्या कडे केली. आमदार श्वेता महाले यांनीही बँक व्यवस्थापकास अनेकदा फोन करून समज दिली, तसेच त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रारी केल्या. मात्र सदर व्यवस्थापकाचा कारभार काही सुधारला नाही, त्यामुळे आमदार श्वेता महाले यांनी काल स्वतः बँकेत जाऊन बँक व्यवस्थापकास घेराव घालून जाब विचारला. यावेळी असंख्य शेतकरी उपस्थित होते. आमदारांनी व्यवस्थापकाला झापल्यानंतर बँकेने लावलेला होल्ड काढला व लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली अशी माहिती आमदार श्वेता महाले यांनी दिली. आदेश दाखव, आदेश दाखव. कुठले आदेश आलेले? चल दाखव आदेश, कर तुझं कम्प्युटर ओपन. आमदारांचे फोन घ्यायचे नाहीत. काय मग ते सांगत होते तुला म्हणून काय झालं? त्यांचं कामच होतं ना, सगळीच फोन करत होतं ना. मग गर्दी पण नव्हते त्यावेळेस. चार दिवस अरे गर्दी असू द्या का काही असू द्या, चार दिवस. आदेश दाखव तुम्हाला कुठला आदेश येतात. इन्शुरन्स नाही करताय. काय आडनाव काय तुझं? नागपूरचे. कुठला आहे तू? नागपूरचा. राहायचं असेल नाही तर नीट राहायचं बाबा, समजलं का? इथं तुला पगार तुझी बँक ही शेतकऱ्यांची कामं करण्यासाठी देते. कुठे होल्ड लागत नाही. एडलीची बैठक घेतली त्या ठिकाणी. उदाहरण कुठे बोलायचं नाही, दिशाभूल करायची नाही शेतकऱ्यांची. अभिनव चंद्रा बोललो का? उगा चुकीचं बोलायचं नाही. फटके खाऊन सरळ करावं लागेल. मग जास्त शिल्लकपणाने करायचा. तुझा झोनल ऑफिसर त्या ठिकाणी स्पष्टपणे आम्हाला सांगतोय असे कुठले झोड लावलेले नाहीये, त्याच्यामुळे उगाच शिल्लकच्या इथे त्या ठिकाणी जी आर दाखवायचे नाही. मग फटके करून सरळ करू तुला. आमदारांचे फोन घ्यायचे नाहीत असे आदेश आलेले. कुठून आले ते तुझ्याकडे आदेश दाखवा बरं आहे. हे जे जनरल अकाउंट असतात मॅम आणि जे एनपी अकाउंट असतात त्याच्यामध्ये एकच डिफरन्स असते. याच्यावरती बोल तू. आदेश कुठला आला? तू सांगितलं मला आदेश आलेला आहे. आम्हाला पॉलिटिकल फोन नाही घ्यायचे. दाखव आदेश. फटके देऊन सरळ करेल तर आता सांगते तुला. शिल्लकपणाने करायचा. राहायचं असेल तर नीट कामं करायचे. सरळ माफी मागतो इथे या ठिकाणी. माफी माग या ठिकाणी. तू मान्य करणार किंवा माझी मी मान्य करतो बाकी माझी चूक झाली. याच्यानंतर कुठल्याही योजनेचे जे पैसे येतात शेतकऱ्यांचे अजिबात होल्ड लावायचा नाही.